नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। सगळे सोयरे कायदा मंजूर होणारच, जरांगेंचा विश्वास, 10 फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषण करणार। मुंबई डबेवाला संघटनेकडून आंदोलनास पाठिंबा। एनसीपी आमदार अपात्रता निकाल, मेरिटनुसारच होणार राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण। म्हणाले, ईसीने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध नाही। अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव, शरद पवार गटाच्या अगोदर दाखल केले कॅव्हेट। दुसऱ्या गटाने बाजू मांडली तर आमचेही ऐकण्याची विनंती। शरद पवारांना पुन्हा धक्का बसणार, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील मुख्यालय ताब्यात घेणार। हालचालींना कमालीचा वेग, बुजुर्ग काकांचा पक्ष हिसकावणे सोपा आहे पण निवडणूक आयोगाच्या निकालावरून मनसेचा अजित पवार यांना टोला। लोक आपल्यापेक्षा फार पुढे गेलेत, चिन्ह आणि नाव कुणाचे हे ते ओळखतात, त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगू नका। जयंत पाटील। भाजप नेते सुनील देवधर यांच्याकडून पोलिसात तक्रार, अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिला म्हणून टीका करणारे निखिल वागळे अडचणीत। पंतप्रधान हे देशाचे असतात, कुण्या एका पार्टीचे नसतात। नरेंद्र मोदींवर शरद पवारांची टीका, म्हणाले, चूक करणाऱ्यांविरोधात लढलेच पाहिजे। आणि राज्यसभेत पंतप्रधान म्हणाले, ज्या काँग्रेसला आपल्याच नेत्याची गॅरंटी नाही ते मोदीच्या गॅरंटीवर सवाल करत आहेत। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। ऊस तोडणीसाठी फडात जायचे असल्यामुळे सकाळी कामात व्यस्त असणाऱ्या आईच्या आजूबाजूला खेळणाऱ्या 1.5 वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चोभा निमगाव येथे बुधवारी सकाळी 8 च्या दरम्यान घडली। कानिपनाथ शिवाजी मिरास असे मृत 1.5 वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वडाळी येथील शिवाजी मिरास हे पत्नी व 1.5 वर्षाच्या मुलासह 3 महिन्यांपासून अंबालिका सहकारी साखर कारखाना राशीन या ठिकाणी ऊस तोडणी करत आहेत। हे मजूर दाम्पत्य लेकरा बाळांसह आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील थेटे वस्तीवर झोपड्या टाकून वास्तव्यात आहेत। आज सकाळी नेहमीप्रमाणे ऊसाच्या फडात जाण्यासाठी कामाची आवराआवर करत होते। याच वेळी 1.5 वर्षाचा कानिपनाथ आईच्या शेजारी खेळत होता। खेळता खेळता अचानक तोल गेल्याने कानिपनाथ पाण्याच्या बादलीत बुडाला। काम आवरल्यानंतर आई मुलाला शोधत असताना तिला कानिपनाथचा मृतदेह बादलीत आढळून आला। चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे। बीड येथील आर्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोददादा हातागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील पेठबीड भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। हातागळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील तसेच पेठबीड भागातील नागरिकांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण माजी उपनगराध्यक्ष तथा पेठबीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमृत काका सारडा यांच्या हस्ते करण्यात आले। ॲम्ब्युलन्स उद्घाटन प्रसंगी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, तोतला, भागवत शेठ, बादाडे, शेख खदीर, नागेश पवार, आनंद शिंदे, स्वप्नील हातागळे यांच्यासह आर्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। या ठिकाणी आर्या प्रतिष्ठानच्या वतीनं माता रमाईच्या जयंतीनिमित्त आमचे मित्र दादा हातांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक चांगला सुप्त उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। त्यांनी रुग्णसेवा करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी एक ॲम्ब्युलन्स लोकांसाठी फ्री, म्हणजे फक्त डिझेल या तत्वावर त्यांचा मानस आहे। आणि माणूस हा जीवनामध्ये आल्यानंतर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून त्यांनी हा चांगला कार्यक्रम केला आहे। त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। झुंजार नेता लाईव्ह साठी अशोक वाणी, बीड। विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे, मात्र केवळ लौकिक शिक्षणापेक्षा आपण अगोदर माणूस बनण्याचे शिक्षण घ्यावे, चांगला माणूस होण्याचे ध्येय ठेवावे असे प्रतिपादन शांतीवनचे संचालक ज्येष्ठ समाजसेवक दीपक नागरगोजे यांनी केले। तर विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर थेट भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होण्याचेच ध्येय ठेवावे असे आवाहन समाजसेवक विजय गोल्हार यांनी केले। आष्टी येथील भास्कर अकॅडमी फॉर सायन्स अँड इंजिनिअरिंग या संस्थेद्वारे इयत्ता 12 तील विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता।
त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी येथील आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर विलास सोनवणे होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, बीडचे युनिक अकॅडमीचे हर्षल केकान, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश सिंह देसूरकर, प्राध्यापक डॉक्टर सुहास गोपणे, डॉक्टर पुरुषोत्तम बावदानकर, युवा उद्योगपती बाबूभाई अगरजे, श्रीमती सीमा कांबळे, सौ सुवर्णताई गिरे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे, आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे, आकाश डोंगरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय राजपुरे यांनी केले तर आभार सौ मीराबाई राख यांनी मानले. झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी. जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिंतूर व सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या मालांना योग्य भाव नाही, झालेल्या शेती पिकाचे नुकसान भरपाई देण्यात आलेले नाही, तसेच पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही, अशी खंत माजी आमदार भांबळे यांनी व्यक्त केली. सध्या परभणी जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाहता पाणी टंचाई, चारा छावण्या, पुरेशी वीज इत्यादी नियोजन करणे गरजेचे आहे. तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात यावा व तीव्र दुष्काळाच्या सर्व आर्थिक मदती व दुष्काळ काळातील सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावेत, अशी मागणीही भांबळे यांनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी सभेतून केली. मोर्चात माजी आमदार भांबळे, प्रेक्षा भांबळे, प्रसादराव बुधवन, अशोक नाना काकडे, विशंभरनाथ राठोड, रामराव उबाळे, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी. हिमालयासारख्या महामानवाला जवळपास 30 वर्षे धैर्याने व प्रेमाने साथ देणाऱ्या हिमालयाची सावली त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश, तालुका जिल्हा बीड येथे रमाईच्या प्रतिमेचे पूजन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव हे होते, तर सूत्रसंचालन डॉक्टर गणेश ढवळे यांनी आणि आभार प्रदर्शन सेवा सोसायटीचे चेअरमन रविबापू निर्मळ यांनी केले. प्राध्यापक लेहनाजी गायकवाड यांनी माता रमाईच्या आयुष्याचा जीवनपट उलगडला. अत्यंत गरीब परिस्थितीत रमाबाईंनी संयमाने आणि समाधानाने कुटुंबाचा सांभाळ करत कठीण प्रसंगात बाबासाहेबांचे मनोधैर्य वाढवले. मुलाबाळांना शिक्षण क्षेत्रात उंच भरारी मारण्यासाठी प्रयत्नशील राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपसरपंच बाळकृष्ण थोरात, सेवा सोसायटी चेअरमन रविबापू निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य समीर शेख, रमेश गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, कचरू निर्मळ, उपाध्यक्ष शिवजयंती समिती तुकाराम गायकवाड, पप्पू निर्मळ, जितेंद्र निर्मळ, महादेव ढास, सूर्यभान निर्मळ, सीताराम थोरात आदींची उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.